शिवाजी महाराजांचं शौर्य सांगणारा किल्ला म्हणजेच किल्ले प्रतापगड. किल्ले प्रतापगड इथं दरवर्षी मशाल महोत्सवाचं आयोजन केलं होतं. यावर्षी सुद्धा या मशाल महोत्सवामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मशाली पेटवण्यात आल्या. संपूर्ण जो प्रतापगडचा जो परिसर आहे म्हणजेच संपूर्ण जो तटबंदी आहे या तटबंदीवर मशालीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रेरणा जागवण्याचं काम प्रतापगड उत्सव समितीच्या वतीनं दरवर्षी केलं जातं. यावर्षी देखील 1 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी मशाल महोत्सवाचं आयोजन केलं होतं. रात्री बरोबर 11:30 या सर्व मशाली ज्या प्रतापगडाच्या तटबंदीवर नेऊन लावण्यात आला आणि जो नयनरम्य तुम्ही जो समोर चेहरा पाहताय दृश्य पाहताय ते आहेत प्रतापगडवरील. प्रतापगड उत्सव समिती ही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ही उत्सव साजरी करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य दाखवणारा हा किल्ला म्हणजेच किल्ले प्रतापगड. या ठिकाणी या प्रतापगडावर पाय ठेवल्यानंतरच एक अद्भुत एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर समोर उभी राहते. आणि हीच गाथा आजच्या तरुण पिढीच्या समोर येण्यासाठी प्रतापगड उत्सव समिती याचबरोबर प्रतापगडावरील सर्व जे तरुण मंडळी आहेत या ठिकाणी दरवर्षी हा मशाल महोत्सव साजरी केला जातो. यावर्षीच्या मशाल महोत्सवचं वैशिष्ट्य असं आहे की एकूण 359 मशाली या ठिकाणी पेटवण्यात आल्या आणि या मशाली प्रतापगडावर अत्यंत चांगल्या आणि सुनियोजित पद्धतीने या ठिकाणी करण्यात आला. यावेळी प्रतापगडाच्या पूर्वेला म्हणजेच ज्या जो महाबळेश्वरचा परिसर आहे या ठिकाणी तोफेची सलामी देऊनसुद्धा या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नियोजन करण्यात आलं होतं. प्रतापगड उत्सव समिती ही दरवर्षी अशा मशाल महोत्सवाचं आयोजन करतं आणि यामुळं हा मशाल महोत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक या ठिकाणी दाखल होत असतात. आपण शेजारी दृश्य पाहताय ते आहेत प्रतापगडवरील मशाल महोत्सवाची. आपण देखील दरवर्षी अशा ह्या मशाल महोत्सवामध्ये सहभाग घेऊ शकता, या ठिकाणचा आनंद लुटू शकता. किंबहुना आपले जे मुलं आहेत आपली जी तरुण पिढी आहे यांच्यासाठी हा मशाल महोत्सव नक्कीच प्रेरणादायी ठरेल. We'll be right back.